नमस्कार मास्टरी सीरीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मागचं वर्ष थोडं कठीण गेलं ना, कठीण गेलं पण माझं काम वाढलं होतं. मागच्या वर्षी तुम्ही मला खूप काम दिलं होतं, ते काम असं की लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये सगळी मंडळी घरी बसता काय करतील, तर सगळ्यांनी खूप लोकांनी असा हे केला की बाबा छान छान रेसिपीज करायच्या, त्याच्यानंतर घरच्या मंडळींना खुश करायचं, आणि याच्यामुळे माझं काम वाढलं. आता माझं काम कसं वाढलं, तर तुम्ही आमच्या चॅनेलवर वेगवेगळ्या रेसिपीज पाहून तुमची डिमांड वाढली की विष्णूजी आम्हाला हे करून द्या ते करून द्या, आणि मग असं करता करता मी सुद्धा शोध करायला लागलो आणि वेगवेगळ्या रेसिपीजची निर्मिती झाली, आणि ती निर्मिती केल्यानंतर तुम्हाला दाखवणे हा एक भाग होता, आणि मी दाखवण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला त्या आवडल्या आणि आवडल्यामुळे मला हुरूप आला आणि खूप काम या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये मी केलं, त्याच्यामुळे लॉकडाऊनचा असाही फायदा होऊ शकतो. लॉकडाऊनचा एक फायदा अजून सांगू काय झाला की या रेसिपी शोधता शोधता मला काही वेट लॉसच्या रेसिपी सुद्धा सापडल्या, आणि त्यानुसार मी माझा एक छान डाएट तयार केला. माझ्या मुलाबरोबर मी तो डाएट घेतला, त्याच्यानंतर थोडा व्यायामही केला, पण समाव मुलांनी त्याचं वजन तर कमी केलं, 22 किलो वजन कमी केलं, माझं मात्र झालं नाही. कारण एवढ्या छान छान रेसिपीज बनवायचं होतं, ते खाण्यामध्ये कुठेतरी गडबड आली, पण एनिवे मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुमच्यामुळे माझ्या सुद्धा ज्ञानात भर पडली. आता या रेसिपीज करता करता कुठल्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या, कुठल्या नाही आवडल्या, याचं वेळोवेळी तुम्ही तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायचेच, पण याशिवाय जर तुम्हाला असं वाटत असेल की खरंच अजून या कार्यक्रमात काही बदल हवा, तर तो तुम्ही मला नक्की सांगा. तर नुसत्याच रेसिपीज नाही तर कार्यक्रमाचं प्रेझेंटेशन जे असतं सादरीकरण, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर काही बदल हवे असतील किंवा आमची ही जी काही आम्ही भांडी वगैरे दाखवत असतो त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही खटकत असेल तर ते नक्की कळवा, जेणेकरून चांगलंच चांगलं मिळण्याचा प्रयत्न आमचा असेल, आणि चांगलं कधीही दुसऱ्याला द्यावं, वांगलं जे असेल ते आपल्याकडे ठेवावं. नाही तर आता आम्ही हाही विचार केला होता की कुठल्या ऋतूत तुम्हाला काय आवडेल, कुठल्या ऋतूत काय खायला पाहिजे, हा विचार करून सुद्धा रेसिपीज आम्ही तयार केल्या, त्या तुम्हाला आवडल्या. मागचं वर्ष कसं गेलं त्याचा विचार करायचा नाही, पॉझिटिव्ह वेनी जायचं पुढे, नवीन वर्षाची सुरुवात करायची आणि नवीन वर्ष जास्तीत जास्त किती चांगलं जाईल हा विचार करायचा. आणि एक गोष्ट आपल्याला लक्षात आली असेल बघा कोविड पिरियडमध्ये की माणसाच्या गरजा किती कमी आहेत आणि किती कमी पैशात आपण आनंदी राहू शकतो, तर असाच आनंद आपल्याला वर्षानुवर्ष घ्यायचा आहे. आणि पुन्हा हेच म्हणेन की नवीन वर्षाच्या शुभेच्छा, हॅपी न्यू इयर आणि हॅपी कुकिंग. नमस्कार, मी प्राजक्ता पै शापूरकर मास्टर रेसिपीज तर्फे तुम्हा सर्वांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या सर्व रेसिपीज तुम्ही आवडीने पाहता, त्यांना लाईक करता, कमेंट्स करता, आवडलं नाही तरी सांगता, हे सगळं मला खूप आवडतं. माझ्या सर्व रेसिपीजवर तुमचा विश्वास आहे, सर्व तुम्ही करून पाहता, त्याचे छान छान फोटोज आम्हाला पाठवता, असंच तुमचं प्रेम आम्हाला नेहमी मिळत राहो. 2021 मध्ये याच्यापेक्षाही छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, तेव्हा बघत रहा मास्टर रेसिपीज अँड हॅपी न्यू इयर.